तर आपल्याला बैलगाडा छकडा बनवण्यासाठी ही पी व्ही सी पाईपची शीट घेतलेली बघा मी. तर त्यासाठी मी आता हा असं गोल करून घेतलेला आहे. ही शीट आहे बघा, प्लास्टिकची शीट आहे आपली पी व्ही सी पाईपाची, तिला सरळ करून तर हा असा गोल करून घ्यायचा आहे, मार्क करून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढा छकड्याचा हे पाहिजे तेवढा असा गोल मार्क करून परत आतून एक मार्क करायचा आहे. आणि ह्याला त्याच्यानंतर कटिंग करायची आहे. ग्राइंडरने किंवा एक्सो ब्लेडने तुम्ही कटिंग करू शकता. तर बघा हे कटिंग चालू आहे, मी बाहेरची कटिंग केलेली, आता आतून कटिंग करत आहे. हा ब्लेंडर आहे, पेन्सिल ग्राइंडर, तर त्याने मी कटिंग करतो आहे. तर तुम्ही एक्सो ब्लेडने वगैरे कटिंग करू शकता. तर बघा किती मेहनत लागते यासाठी, तर फार वाट लागलेली. तर बघा ही अशी कटिंग होते, हा असा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एकाच साठी हे दोन लागणार आहेत, म्हणजे एका छकड्यातील टोटल चार. तर हा होलसा कटरने असा कट करून घेतलेले मी. तर बघा एक हा मोठा आहे आणि अजून एक ह्याच्यापेक्षा छोटा करायला लागेल आपल्याला. बैलगाडाचा छकडा बनवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ते बघा, ही पी व्ही सी पाईपाची रिंग कापून घेतलेली आहे. एका चाकाला दोन रिंग लागणार आहे. त्याच्यानंतर हे असे होलसा कटरने मी कट केलेले आहे, पी व्ही सी पाईपाचे आहेत हे दोन लागणार आहेत. आणि त्याच्यापेक्षा छोट्या होलसा कटरने हे तीन लागणार आहेत. तर हे हा एक असं लावून ह्याला हा ह्याला चिपकावा लागेल. चिपकवण्यासाठी मी हा ग्लू यूज करतो आहे. हा चिपकवल्यानंतर याचा सेंटर बघून हा इथं ठेवून घ्यायचा आहे. सेंटर बघून हा इथं ठेवून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ह्या स्टिक बनवल्या आहेत, ह्या पण पी व्ही सीच्या बनवल्या आहेत. आणि ह्यानं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हे एका चाकाला आठ लागणार आहेत. सो पहिले हे असे एक एक ठेवून घ्यायचे आहेत, असे आठ चार ठेवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी ग्लू टाकायचे. हे झाल्यानंतर हा इथं येईल. आणि त्याच्यानंतर हा इथं ह्याच्यावरती ॲक्च्युली चार दाखवले, आठ लावायचे आपल्याला. हा ह्याच्यावरती चिपकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा असा आणि हा अजून मागच्या साईडला लावायचा आहे. तर मी पहिला करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपला छकड्याचा चाक तयार झालेला आहे. एकदम सिम्पल प्रोसेस आहे, एवढं काही मेहनत नाही लागत. फक्त हा तुम्हाला जो रिंग आहे, रिंग शेप वगैरे, हा व्यवस्थित कट करायला लागेल. आणि हा होलसा कटरने तुम्हाला छोटा आणि मोठा हा कट करून हे पूर्ण पी व्ही सीचा करायला लागेल. तर बघू शकता हा असा आहे. एकदम या ग्लूने एकदम मजबूत राहतं आहे, काय टेन्शन नाही तुटा फुटाची. छकड्याचा जो झोपाड आहे, म्हणजे जी साठी, त्यासाठी मी हा घेतला. तर ह्याला मी खाचा मारून घेतला आहे, बघू शकता. आणि हा वेल्डिंग रॉड आहे, वेल्डिंग रॉडची वरची पावडर काढून हा रॉड वापरणार आहे मी. त्यासाठी
हा सब फिक्स करणार आहे. फिक्स केल्यानंतर हा टायर याला पहिला फिक्स करून घेतो मी. तर फिक्स झालेलं आहे बघू शकता. हा फेविक्विक आणि स्टॅपलर पिन मारून फिक्स केलेला आहे मी. त्यानंतर आता हा असा आणि हा असं येईल. हा आपला झाले छकडे. आपली वरची साठी पण बनवली आहे. हा त्याचा स्ट्रक्चर आहे 10x10 मी कापून त्याला एक पट्टी हे केलेली आणि हा याला असा राहील. तर ह्याला ह्याची जी साईडची रेलिंग त्यासाठी हे पीस कट केलेले आहेत. तर ते असे इथं खुलं मारून ह्याच्यामध्ये फिक्स करून घेतो पहिल्यांदा. तुम्हाला बैलगाडीची साठी बनवण्यासाठी हा प्लायचा तुकडा म्हणजे आपला पी व्ही सी पाईपचा हा शीटचा तुकडा कापून घेतला आहे. 10x10 आहे. हा डिपेंड करतो तुम्ही जी बैलगाडी त्याच्या साईजवर डिपेंड करतो. त्याच्यामुळे काय फिक्स आहे. आणि ही पट्टी मारतले ही पट्टी ठेवणार मी इथं अशी. दोन साईडला दोन पट्ट्या चिपकवणार जेणेकरून आणि इथं होल मारणार एक पाच एक एक सेमी दोन दोन सेमीच्या अंतर पाच सेमी होल मारणार. आणि हे आपल्या वेल्डिंग रॉडचे तुकडे कापलेत. हे एकूण 10 कापलेत आणि दोन हे दोन तुकडे मोठे. हा मी एक ह्या साईडला आणि एक त्या साईडला आणि ह्याला असा वेल्ड करून घेणार. ही वेल्ड करणार अशी पाच या साईडला पाच या साईडला. आणि तीच ही इथं ह्याला होल मारून याच्यावर उभी करणार आणि हे ग्लूने चिपकून टाकणार. तर चिपकून घेतो आणि तुम्हाला दाखवतो कशी झाली. तर आपली वेल्डिंग वगैरे मारून झालेली आहे बघू शकता. ही वेल्ड केले मी. तुम्हाला वेल्डिंग मशीन नसेल ॲक्च्युली वेल्डिंग मशीन नसेल तर हा तुम्ही जो आपला लाकडी काट्या येतात त्या चिपकून बनवू शकता. किंवा हा पी व्ही सी पाईपाचे हे तुकडे लावून हे असं चिपकून घेऊ शकता. पण प्रत्येकाकडे वेल्डिंग मशीन नसते. तर ही बघा ही वेल्ड केलेली आहे मी. एकदम जबरदस्त काम झालेलं आहे. एकदम हेवी. आणि त्याच्यानंतर जो आपला हा सेटअप आहे हा झालेला आहे. तर बघू शकता हा असा ठेवून ह्याच्यावर हा असा राहील. तर आपला छकड्याचा एक 50% काम झालेलं आहे. बाकी हे साठीसाठी आणलेले आहेत आणि पुढचा जोकाड ते झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. तर हा बघा हा पुढचा जोकाड आहे. जोकाडाचं काम तिकडे पलीकडे पण चालू आहे दुसऱ्या छकड्याचा. तर हा असा लाकडाचे आहे किंवा लाकडी हे करून आपण असं खाचून खाचून बनवू शकतो. आणि हे आपलं झालेले मेसाच्या काठाच्या धुरांड्या. मागं फॅन आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर हा आपला छकडा असा रेडी होणार आहे. तर बघा हा असा हा जोकाड इथं लावून घ्यायचं आहे. आणि त्याला रस्सी वगैरे बांधून त्याला जशी सजावट करायची तुम्हाला ओरिजिनल टाईप तसा करू शकता. तर आपला छकडा तयार झालेत मित्रांनो. बघा कलर वगैरे केलेलं आहे मी. आणि चाकाला बघा तुम्ही जो फोम येतो जो ब्लॅक कलरचा फोम येतो तो लावलेला आहे. आणि त्यांनी छकडा अजून भारी वाटतंय बघा. तर कसा वाटला छकडा नक्की कमेंट करा. शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा प्लीज.